आणि बुलढाण्यातून बातमी आहे, बुलढाण्यामध्ये व्यापाऱ्याला 6 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका बनावट पोलिसाला अटक करण्यात आली आहे. संतोष सिंह ठाकूर असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. या व्यापाऱ्याच्या तक्रारीनुसार त्याच्याकडून विशेष पूजेसाठी 6 लाख रुपये रोख आणि 7 लाख रुपयाचा धनादेश या बनावट पोलिसांना तोतया पोलिसांना घेतला होता. त्यानंतर विशेष पूजेसाठी खामगाववरून वसमतकडे जात असताना टोळीच्या नियोजनाप्रमाणे शेगावजवळ या तोतया पोलिसांनी व्यापाऱ्याची गाडी अडवून व्यापाऱ्याला मारहाण केली. दरम्यान गस्त घालणाऱ्या पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून टोळीतील एकाला ताब्यात घेतलेला आहे. मुख्य सूत्रधार सरफराज बाबा आणि त्याची टोळी फरार असून पोलीस या प्रकरणी शोध घेत आहेत. एक दुर्दैवी बातमी आहे. एका 21 वर्षीय तरुणी घरी झोका घेत असताना झोक्याच्या दोरीचा गळफास लागून तिचा मृत्यू झालाय. अकोल्यापासून जवळच असलेल्या रिधोरा इथं दुर्दैवी घटना घडलेली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. डीएडचं शिक्षण घेणारी कल्याणी पोटे झोक्याच्या दोरीवर उशी टाकून बसली होती. अचानक उशी सरकल्यामुळे ती खाली कोसळून बेडच्या काठावर उभडी पडली आणि दोरी तिच्या गळ्याभोवती अडकली. तिच्या गळ्याला बेडचा जबर मार लागला. काही वेळानंतर तिची आई आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. कल्याणीला उपचारासाठी तातडीनं हलवण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. लेगीच्या मृत्यूनं तिच्या आई वडिलांचीही प्रकृती बिघडलेली आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात मृत कल्याणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.